महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा 12वी परीक्षेचा निकाल काल दुपारी जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकाल तब्बल 90% वर लागलाय. निकालात मुलींनी बाजी मारली तर सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागलाय. हजारो विद्यार्थ्यांना 90% वर गुण मिळाले. मात्र आता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10वीच्या विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक सुरू झाली आहे. 12वीचा निकाल तर लागलाय, पण आता 10वीचा निकालही याच महिन्यात लागणार अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे 10वीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरवर्षी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा 10वी आणि 12वीचा बोर्डाचा निकाल हा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो. त्याचप्रमाणे 12वीचा निकाल हा काल जाहीर करण्यात आला. मात्र यानंतर आता 10वीचा निकाल लवकरच लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा 10वीचा निकाल हा येत्या 15 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिक्षण ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र तरीही ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या, त्यामुळे आता निकाल कसा लागणार आणि किती मार्क्स मिळणार यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे. मात्र निकालाचा कुतूहलही आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. शिक्षक सध्या त्यांच्या प्रतींचे मूल्यांकन करत आहेत. लवकरच निकाल अपलोड करण्याचे कामही केले जाणार असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र बोर्ड निकालाची प्रत तपासल्यानंतर गुण नियंत्रित करते, त्यानंतर निकाल ऑनलाईन अपलोड केला जाईल. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.